संदर्भात कल्याणचा वाद गणेश नाईकांच्या पथ्यावर पडणार का असा सवाल उपस्थित होतोय. मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळणार का असाही सवाल उपस्थित झालाय. राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून कल्याणमध्ये सुरू असलेला भाजप विरुद्ध शिवसेना वाद भाजपा आमदार गणेश नाईकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांना भाजपचा विरोध कायम राहिल्यास शिंदे यांना ठाण्याचा पर्याय खुला असेल. अशा वेळी ठाण्यात भाजपचा पाठिंबा मिळवण्यासाठी ठाण्यातील मातब्बर नेते आमदार गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात. कल्याणमध्ये सध्या भाजपा व शिवसेनेमध्ये रणकंदन सुरू आहे. भाजपाने कल्याण लोकसभेवर दावा केल्याने खासदार श्रीकांत शिंदे व मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे. ही नाराजी कायम राहिल्यास खासदार श्रीकांत शिंदे हे ठाणे लोकसभा लढवू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना भाजपा नेते गणेश नाईक यांची साथ महत्त्वाची ठरणार आहे. भाजपा नेते गणेश नाईक यांचे ठाणे जिल्ह्यामध्ये मोठं प्राबल्य आहे, त्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकूणच कल्याणचा जो वाद आहे हा गणेश नाईक यांच्या पथ्याशी पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.